असं आहे की गेले 4-5 महिने प्रचंड असा रोष देवाची उरुळी आणि फुरसुंगी गावातील ग्रामस्थांचा होता. आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की 2018 साली ही 11 गावं, 9 अंशतः गावं आणि ही 2 पूर्ण गावं ही पुणे महानगरपालिकेमध्ये आली. कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा त्यांना मिळाल्या नाहीत. ॲक्च्युली अपेक्षा त्या होत्या की चांगल्या सोयीसुविधा मिळतील, पाणी मिळेल, परंतु कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा न मिळता त्याच्यावर एक बाकी अडचण झाली की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कराची आकारणी सुरू झाली. आपल्याला विश्वास नाही वाटणार पण 37,000 रुपये ग्रामपंचायतचा जो कर होता त्या कराला पुणे महानगरपालिकेने 40 लाख रुपये 2022 पर्यंतचा 4 वर्षाचा कर 40 लाख रुपये आणि साधारणतः 12 लाख रुपये पर इयर एवढा जिजिया कर मोगलांच्या काळात देखील झाला नव्हता. एवढा मोठा कर हा प्रशासनाने या दोन्ही गावांच्या ग्रामस्थांवर ठेवलेला होता 2001 साली. आता गाव आलं होतं, गावं आली होती 2018 साली, पण 2001 साली बांधलेलं पोल्ट्री शेड शेतामध्ये गुगल सर्वे करून त्याला डिमॉलिशनची नोटीस दिली गेली. शेतकऱ्यांची काही घरं जी अगदी 20-20 वर्षापूर्वी बांधलेले शेतामध्ये ती इल्लिगल ठरवत अनधिकृत आहे असं ठरवत त्यांना तिप्पट अशा प्रकारचा कर लादला गेला आणि त्यामुळे सगळ्यांची कंबरडी मोडली होती. कुणाला विश्वास वाटणार पण ग्राउंड प्लस वनचं देवाच्या ओळी इथे असणारं एक शॉपिंग कॉम्प्लेक्स छोटंसं ते देवाच्या ओळीत असताना त्याला कर होता 3 लाख रुपये आणि आता कर साधारणतः 22 लाख रुपये. त्याचं भाडं आहे वर्षाचं 15 लाख रुपये. म्हणजे याचा अर्थ शेतकऱ्याने 7 लाख रुपये स्वतःच्या खिशातून टाकून कर भरायला हवा. सोनाई लॉन्स करून एक सोना लग्नाचं मंगल कार्यालय आहे त्याचा देखील 3,10,000 रुपये टॅक्स होता वर्षाचा देवाच्या ओळीमध्ये, तो झाला 47 लाख रुपये. त्यामुळे लोक खूप हैरान होते आणि त्याच्या पुढे यांनी सुरुवात काय केली की एकतर ॲबनॉर्मल एवढा मोठा टॅक्स आणि त्या टॅक्सनंतर पुन्हा जप्तीच्या नोटिशा सुरू झाल्या. लोक आला अदालतमध्ये सेटलमेंटसाठी केसेस टाकल्या गेल्या आणि मला वाटते मोगलांच्या काळातसुद्धा झाला नव्हता एवढा मोठा अन्याय हा पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने केला आणि त्याच्यातून सुटका कशी मिळणार. तुम्ही कमी करून किती करणार? 40,000 टॅक्स तुम्ही जर समजा 12 लाख रुपये वर्षाला केलं का आम्ही कमी करू, किती कमी करणार? याच्याबद्दलची कुठची सुस्पष्टता नव्हती, फॅसिलिटी देखील काही नव्हती आणि म्हणून गेले 3 महिने सततची प्रशासनाबरोबर PMRDA चे काही अधिकारी असतील, मुंबईतील नगरविकासचे काही अधिकारी असतील आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिली होती की गावं तिकडे जाऊन आम्हाला पाहिजेल तो कुठचाही फायदा नाही, उलट आमचंच एक्सप्लॉयटेशन होतं आहे. इथे होणाऱ्या सगळ्या नवीन इमारती वगैरे आहेत त्याचे डेव्हलपमेंटचे पैसे पुणे महानगरपालिकेत जात आहेत आणि त्याच्या प्रमाणात इथे विकासाचे पैसे येत नाही आणि म्हणून आम्हाला स्वतंत्र नगरपालिका करून द्यावी अशा प्रकारची विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती. काल मी स्वतः मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली. नगरविकासचे सर्व टॉपचे अधिकारी राज्य लेवलचे वरिष्ठ लेवल गगराणी साहेब असतील, त्याच्यानंतर आणखी एक मॅडम मला वाटते छापवाल्या मॅडम त्या होत्या, नंदकुमार होते, असे वेगवेगळ्या PMRDA चे ॲडिशनल चार्ज असणारे अधिकारी होते, त्याच्यानंतर कलेक्टर देशमुख होते, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार होते आणि यांच्यासमवेत ही चर्चा होऊन हा निर्णय झाला की फुरसुंगी आणि देवाची उरुळी या 2 गावांचं पूर्णपणे सेपरेट अशी नगरपालिका करावी आणि त्याला आता संपूर्ण प्रक्रिया पुढची ती सुरू झाली. तुम्ही मुद्दाम राजकीय स्वार्थासाठी जर असं बोलत असेल आणि कोणी राजकीय विरोधक चर्चा करत असतील तर माझी आपल्याला विनंती आहे आपण जरा देवाच्या उरुळीमध्ये देवाच्या फुरसुंगी उरुळीमध्ये किंवा फुरसुंगीमध्ये आपण जा आणि तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया घ्या. काल जेव्हा नगरपालिका जाहीर झाली आणि आता हा आपला वरवंटा बाजूला झाला आहे लोक अक्षरशः रडले आहेत, इतकी वाईट अवस्था आहे. तुम्ही तुम्हाला फक्त बोलताना लोक बोलतात लोक राजकीय निर्णय, अजिबात हा राजकीय निर्णय पुराव्यासकट काल त्या बैठकीमध्ये किती बिलं आलेली आहेत याचे संपूर्ण पुरावे दिले गेले
आणि काही वेळा तर एक वेळ असं झालं की विक्रम कुमार सुद्धा जे आयुक्त आहेत ते सुद्धा थोडे सरप्राईज झाले की एवढा कसा असू शकतो. देशमुख करून त्यांचे कर संकलक आहेत ते स्वतः अधिकारी होते आणि प्रूफ आहेत. पुणे महानगरपालिकेची पुराव्यांची त्यांची बिलच आम्ही समोर दिलेली होती. त्यामुळे कुणी असं म्हणत असेल की राजकीयदृष्ट्या आहे, तर बिलकुल राजकीयदृष्ट्या आहे हा निर्णय नाही. हा लोकांच्या हिताचा, लोकांना टॅक्सच्या या वणवंट्यापासून वाचवण्याचा खूप मोठा, चांगला, सकारात्मक, संवेदनशील असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. ते त्यांचं न्यायालयाचं अज्ञान आहे, त्यांचं ते अज्ञान आहे त्यांचं. राज्याची देश राज्यघटनेची 74वी दुरुस्ती आहे आणि ती 74वी दुरुस्ती असं सांगते की एकाच ठिकाणी तुम्ही पुणा किती मोठं करणार, तुम्ही देऊच शकत नाही तेवढ्या फॅसिलिटी. त्यामुळे निव्वळ एक्सप्लॉयटेशन करण्याच्या हेतूने काही मंडळी विरोधक अशा प्रकारचे वक्तव्य करतायत, त्याला काही अर्थ नाही. कुठच्याही प्रकारचा न्यायालयाचा अवमान होण्याचा प्रश्नच येत नाही. घटनेचा त्याला आधार आहे. छोटी छोटी ग्रोथ सेंटर करा. इवन PMRDने जो रिपोर्ट राज्य शासनाला दिला आहे तो असा आहे की पुण्यामध्ये ही सगळी गावं एकत्र करून त्यांना फॅसिलिटी पुन्हा देऊ शकत नाही, इक्विटेबल जस्टिस करू शकत नाही आणि मग लोकल बॉडीज तयार करा अशा प्रकारचा. बाकीच्या गावांचं काय आपापल्या असं आहे की माझ्याकडे 11 गावं माझ्या मतदारसंघातली गेली होती, त्यातली 9 अंशतः होती आणि 2 पूर्णतः होती. त्यामुळे अंशतः गावांचं एवढं येत होतं. आता काल कमिशनर जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या समोर बोललो की आम्ही कर कमी करू, काय करू, त्याच्यातून मार्ग काढू, तर त्यांना मी काल हेच सांगितलं आहे. ह्या 2 गावांची नगरपालिका 2-1 लाख लोकसंख्येची होते, ती होऊ द्या. आणि 9 जी अंशतः गावं आहेत ना, तिथे तुम्ही कर कमी करून लोकांना रिलीफ द्या, कारण त्या अंशतः गावं आहेत, ती पूर्ण नाही आहे. त्यामुळे तिथे त्यांना तसं सूचना केली की तुम्ही तिथे कर कमी करा. उंडरी असेल, पिसोळी असेल, आंबेगाव असेल, इथल्या लोकांचा जो टॅक्स जो ग्रामपंचायतच्या दरम्यान जो होता तोच टॅक्स किंवा त्याच्यात कसा रिलीफ देता येईल ते तुम्ही तिथे करा. ह्या 2 गावांबद्दल बोलू नका.